बातमी नाशिक मधून। नाशिक जिल्ह्यात कोरोनानं थैमान घातलंय। काल जिल्ह्यात 58 रुग्णांची वाढ झाली आहे, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता आता वाढली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 1356 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यात। कोरोनाचा वाढता आकडा हा नाशिककरांसाठी धोकादायक आहे। जिल्ह्यातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतीये। आतापर्यंत जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते, पण आता मालेगाव नंतर नाशिक शहरात देखील रुग्णसंख्या वाढू लागल्यानं प्रशासन हादरलंय। जिल्ह्यात 1356 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर 77 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय। 902 रुग्णांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे। जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांना थोडासा तरी दिलासा मिळतोय।